सुख पाव सा परी जावे, आयुषन है भिजावे, स्पर्शुना सवाना ह्या माती तोल्या रुजावे, जरी दाटले आ फाड़ हे तरी नवा रंग हो, हो 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 घना जबर से तुला कस वाटलं त्याचं गाणं? काहीतरी सांगत काय काय जीते रहो गाते रहो। अरे तू केवडी, तो आशीर्वाद केवडा। छान छान छान, सुंदर सुंदर स्वर। तुझ्या नावाला साजेचं गाणं म्हटलंस तू, इकडे लागलं ते महत्वाचं गाणं येतं तर इथे येतं ना, पण ते असं उतरून त्याला इथपर्यंत जावं लागतं जे हे गाणं गेलं। अप्रतिम अप्रतिम हे गाणं तसं पाहायला गेलं ना तर म्हणायला तसं सोपं गाणं नाही आहे। ऐकायला ते मधुर जरी असलं तरीही ते गायला खूप कठीण आहे बेटा, आणि ते तू इतक्या सहजरित्या विथ लॉट ऑफ ईज ज्याला आपण म्हणतो तसं तू ते प्रेझेंट केलं। थँक्यू काका। खूप छान, सारा करेक्ट बोलली, जीते रहो गाते रहो। आता कोणाला विचारायचं? वैशालीताई। वैशालीताई काय आहे ना, या गाण्याच्या बद्दल मुळात मी खूप पॉझिटिव्ह आहे, कारण हे स्वप्नील बांदोडकर या माझ्या मित्रांनी गायलेलं वन ऑफ हिज बेस्ट, रादर मी असं म्हणेन स्वप्नील, निलेश, अश्विनी हे जे त्रिकूट आहे त्यांनी तयार केलेलं हे एक सॉलिड असं खाऊ आहे हा, जो आज याच्यामुळे आम्ही एन्जॉय केलं। परत स्वर तुझ्या वयासाठी हे गाणं खूप कठीण आहे, इमोशन्स पण तुझ्या अरे आवाजात इतक्या छान ऐकायला छान वाटत होतं, सुस्वर वाटत होतं, सुस्वर आहेस तू,
मला खूप आनंद झाला की हे गाणं म्हणजे एक शर्यत आहे. काय काय आहे या गाण्यात, पण तू सगळा प्रयत्न करत होतास. एक दोन ठिकाणी आपण अडखळलो, मध्ये एक आवंढा पण गिळला. पण तरीही तू तो फ्लो तोडला नाहीस, तू परत गाडी तुझी लगेच रुळावर आणलीस. हा ही खूप छान साईन आहे की तुला जे साध्य करायचं शेवटपर्यंत तू लगाम सोडला नाहीस गाण्याचा. ओपी परफॉर्मन्स सर, क्या बात आहे. गॉड ब्लेस यू. आता आदर्श दादा. आदर्श दादा स्वर काय गायलास रे, तुझी गाडी एकदम सुसाट 100 स्पीडने आता सुटली आहे. क्या बात. आणि ती अशीच रुळावर चांगली राहू दे आणि तशीच सुसाट जाऊ दे. ऑल द बेस्ट. आता जाणून घेऊया आजची कोलगेट संगीत टिप्पणी काय. कोलगेट ही फक्त पेस्ट नाहीये, तर कोलगेट तुमच्या दातांचं पोषण सुद्धा करतं. आणि जसं कोलगेट करतं तुमच्या दातांचं पोषण, तसं ही संगीत टिप्पणी करेल तुमच्या संगीताचं संवर्धन. सचिन काका, आजची कोलगेट संगीत टिप्पणी काय. गाणं गाताना स्टेजवरती उभं राहून कधी कधी घसा सुकतो. जर घसा सुकला आणि सुकत असेल गाणं म्हणताना, तर गाण्याच्या आधी थोडंसं कोमट पाणी 2 घोट तरी निदान जर तुम्ही घेतलं, तुम्ही प्यायलात, तर तुम्हाला गाणं सुसह्य होऊ शकतं. प्रयत्न करून पहा. वा, थँक्यू सो मच. तर आपल्याला आजची कोलगेट संगीत टिप्पणी मिळालेली आहे. स्वर, एवढे छान छान कॉमेंट्स मिळालेले आहेत, आता गुण विचारूया. हो. या बाद है 30 पैकी 30 गुण. असेच अजून छान छान परफॉर्मन्सेस आपल्याला द्यायचे, सो त्या सगळ्यासाठी ऑल द बेस्ट. थँक्यू. थँक्यू.